कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका या 2024 सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका आहेत. कर्नाटक हे महत्त्वाचं राज्य आहे दक्षिणेतलं, आणि दक्षिणेतलं एकमेव राज्य जे भारतीय जनता पक्षाकडे होतं किंवा आहे ते राहणार नाही. प्रधानमंत्री मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, देशभरातल्या राज्यातले भाजपचे नेते, मुख्यमंत्री यांनी नेहमीप्रमाणे कर्नाटकात ठाण मांडलं. पैशाचा महापूर उसळला, यंत्रणा वापरली, अगदी बजरंग बलीला निवडणुकीमध्ये उतरवलं, हनुमान चालीसा वगैरे वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला सांगतो, यांना कोणताही देव पावणार नाही, आणि बजरंग बलीच त्यांच्या डोक्यात गदा मारणार आहे पराभवाची. बजरंग बली गदा से मारेगा उनको. अब देखो 13 तारीख को क्या होता है. 13 तारीखला बघा तुम्ही, ही बजरंग बली हनुमान चालीसा हनुमान ते हनुमानाची गदा यांच्या डोक्यात पडणार आहे. तिकडे मणिपूरला काय चाललं आहे, काश्मीरमध्ये पूंछला 5 सैनिक मारले गेले, सीमेवरती अक्षरशः आग लागली आहे पाकिस्तानला, आणि आमचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे कर्नाटकच्या प्रचारामध्ये बिझी राहतात. मणिपूर पेटलं आहे तुमच्या हातात नाही, मणिपूर हातातून गेला आहे मणिपूर तुमच्या अशा परिस्थितीमध्ये, आणि तुम्ही निवडणूक प्रचारामध्ये प्रधानमंत्री म्हणून तुम्ही रोड शो करताय, बऱ्याच गोष्टी करताय गृहमंत्री, पण कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होताना दिसतो. मला फक्त आम्हाला दुःख ह्याच गोष्टीचं आहे, कर्नाटकातला निकाल जो लागायचा तो लागेल. शिवसेनेची भूमिका ही सीमा प्रश्नाविषयी अत्यंत तीव्र आहे. गेल्या 65 वर्षापासून आम्ही लढा देत आहोत. आतापर्यंत शिवसेना म्हणून घेणारे कोणीही की आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेतो असा सांगणारा कोणीही माईचा लाल हा बेळगावसह सीमा भागात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी प्रयत्न करत नव्हता. ह्या वेळेला प्रथमच झालं. गेल्या 7 वर्षात देवेंद्र फडणवीस आणि आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच सीमा भागामध्ये मराठी बांधवांचा एकीकरण समितीचा पराभव व्हावा म्हणून शर्त केली, ताकद लावली. मी आज म्हटलं आहे, आणि सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या टोळीने तर कोट्यवधी रुपये बेळगावात पाठवले आहेत एकीकरण समितीचा पराभव करण्यासाठी. हे पाप आहे. मंगळूरला उतरले यांचे काही लोक आणि तिथून पैसे पाठवले बेळगावात. या राज्यात आणि या देशात कर्नाटकात असं कधी घडलं नव्हतं. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये पैशाचा प्रचंड वापर होतो आहे, पण सीमा भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो पैशाचा वापर झाला. हा महाराष्ट्रातली खोके संस्कृती ही तिकडे नेण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या त्यांच्या कृतीचा निषेध करतो. सुप्रीम कोर्टातील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठातील 6 आहेत हे निवृत्त होत आहेत 14 तारखेला, त्यापूर्वी उद्या किंवा परवा पात्र अपात्रतेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मग आम्ही वाट पाहतोय न्यायालयाच्या निर्णयाचा. आम्ही अजूनही जोपर्यंत निकाल लागत नाही, आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये अजूनही संविधान आहे, या देशामध्ये कायदा आहे, या देशामध्ये राजकीय स्वैराचार रोखण्याची ताकद न्यायालयांमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे असं आम्हाला आजही वाटतं आहे. त्याच्यामुळे आम्ही आशावादी आहोत की आम्हाला न्याय मिळेल. तुम्ही आधी राजीनामा द्या, म्हणजे ज्याने हा निकाल घेतलेला निर्णय दिलेला आहे अपात्रतेचा त्यांना निर्णय घेऊ द्या. निर्णय हा नरहरी झिरवळ्याने घेतलेला आहे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून. त्याच्यामुळे पात्र अपात्र ठरवायचा अधिकार हा तेव्हाच्या विधानसभा अध्यक्षांना आहे, हे त्यांना मान्य आहे का? ते स्वतः कायदे पंडित आहेत, बरोबर नाही का? नुसते पंडित आहेत ते पाहावं लागेल. नरहर झिरवळ यांनी त्यांच्या खुर्चीवर बसून घेतलेला निर्णय दुसरा अध्यक्ष आल्यावर फिरवू शकत नाही. ज्यांच्यावर
त्यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांनी प्रायश्चित घेतलं पाहिजे. जे कोणी पोपटलाल आहेत भारतीय जनता पक्षाचे, बरं का, वारंवार फक्त आरोप करायचे आणि मग एजन्सीनी कारवाई करायची आमच्या सगळ्यांवर. मी सुद्धा वाट पाहतो या सगळ्या गोष्टीची, अजून बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत. EOW या राज्याचं आर्थिक गुन्हे शाखा हे ज्या पद्धतीनं काम करतायत राज्यभरातल्या, ED, CBI या सगळ्यांवरती आमचं बारीक लक्ष आहे आणि त्याने एक लक्षात ठेवावं, सरकार बदलणार आहे. बोलिए, देखिए आज कर्नाटक में चुनाव होने जा रहा है, चुनाव हो रहा है, चल रहा है, जनता में मैं देख रहा हूँ भारी उत्साह है. किसी भी देश के प्रधानमंत्री एक महीने तक वहाँ तंबू डालकर बैठे थे, देश के गृहमंत्री, पूरा कैबिनेट, उनके BJP शासित राज्यों के मुख्यमंत्री, मंत्री, महाराष्ट्र से पूरा कुनबा गया था उधर. देश जल रहा है, मणिपुर जल रहा है, कश्मीर में जवानों की हत्या हो रही है, बॉर्डर पर पाकिस्तान जल रहा है, वहाँ हमको धोखा है, और हमारे प्रधानमंत्री जी, हमारे गृहमंत्री जी, हमारा पूरा कैबिनेट कर्नाटक के चुनाव प्रचार में रोड शो कर रहे हैं, भाषणबाजी कर रहे हैं, ये सब भाषण माफिया है ये लोग. तो मेरा ये सवाल है कि क्या राजनीति और राष्ट्रीय सुरक्षा में थोड़ा तो फर्क कीजिए आप. लेकिन कुछ भी हो, कुछ भी हो, ये चुनाव में कर्नाटक में एक इतिहास रचा जाएगा ऐसा लगता है मुझे. और 2024 के लिए शुभ संकेत यहाँ से शुरू हो गए और भारतीय जनता पार्टी बहुत बुरी तरह से हरने जा रही है. ये मेरा देखिए, संजीवनी बूटी बीटी सब फालतू है. मैं इतना ही कहूँगा, ये लोग हार रहे हैं, ये हार प्रधानमंत्री की होगी. एनसीपी के नेता सुनील तटकरे ने कल मुंबई तक से कहा कि आप जो रोज बयान देते हैं उससे MP में काफी मुसीबत हो रही है. ये भी कहा सामना तो आपका मुखपत्र है, वो कोई जनरल पेपर तो है नहीं, तो उसके तमाम जो व्यूज हैं पॉलिटिकल हैं, ऐसे MP में काफी असमंजस चल रहा है. उनको राज्य की राजनीति के बारे में थोड़ा ज्यादा समझना चाहिए. सामना लगभग 40 साल से इस राज्य की राजनीति के बारे में अपनी टिप्पणी कर रही है, और जब आपके साथ कोई नेता तब सामना ही आपके नेताओं का समर्थन में खड़ा था. अब ठीक है, कोई अगर अपनी बात रखती है रखने दो. अगर आपको कुछ गलत लगता है तो आपके पार्टी के प्रवक्ता आकर बात करें. हमने कहाँ रोका है? मैं मेरे पार्टी की बात करता हूँ, मैं मेरे स्टेट की और देश की बात करता हूँ. उसमें आपके पेट में दर्द होने की ज़रूरत नहीं है किसी को भी, कोई भी पार्टी. मैं मेरी पार्टी की बात रखता हूँ, मैं मेरी पार्टी का व्यू रखता हूँ, आप भी रखिए. अगर आपके पास कोई व्यू है, कोई आइडियोलॉजी है, तो आप रखिए. आपको किसने रोका है? आप भी बोलते रहिए, बोलने की हिम्मत दिखाइए और हिम्मत से बात करिए. भाजपा के विधायक रितेश राणा ने कहा कि संजय राउत NCP में शामिल होने समय में 10 जून को. हाँ, चांगली गोष्ट आहे. मी कुठे म्हणतो महत्व द्या कोणी, काही नाही. असे आमचे सगळ्यांचे नेते आहेत. चला, क्या राहुल नार्वेकर जी को सुप्रीम कोर्ट ने या लॉ मिनिस्टर की उनके साथ मीटिंग हो गई, बीच में 3 घंटे तक चली बंद कमरे में, क्या लॉ मिनिस्टर ने उनको निर्णय बता दिया है क्या ये होने वाला, आप लंदन दौरे पे जाइए क्या? ये देश कानून से चलता है, संविधान से चलता है. हम देखने जा रहे हैं कानून और संविधान क्या करने जा रहा है इस देश में. व्यभिचार, पॉलिटिकल व्यभिचार, अगर आप समर्थन देंगे उसको तो ये देश की हालत बहुत गंभीर हो जाएगी. आप कैसे बोल सकते हो, विधानसभा अध्यक्ष हो ना, मेरे पास ही आएगा, मैं देख लूँगा, ये कौन सी दादागिरी है? उसका मतलब है आप सब लोग सर्वोच्च न्यायालय के निर्णय पर प्रभाव डालने जा रहे हैं. आपके कानून मंत्री देश के आपसे 3 घंटे बंद कमरे में मिलते हैं, लोगों के मन में आशंका है उस बारे में. चलिए, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.